तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर कसे आहात सगळे? तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आज आलेलो आहोत, आरवडे या गावी, आणि या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेऊयात आणि काय त्यांच्या मनामध्ये हे देखील आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण प्रतिक्रिया घेऊयात। ओ नमस्कार, बोला, काय चाललंय? मी काय ओळखत नाही। ओळखते कसं माणसं? चॅनलवाले आले आहेत। काय पाहिजे तुम्हाला? हे निवडणुका लागल्या त्या। बर, मग म्हणून म्हटलं काय काय हाल हवाय बघूया म्हटलं गावात तुमच्या। आम्ही रानात राहायला त्यामुळे इथले हाल हवा आम्हाला काय समजणार। बर, आणि आमदारकीच्या निवडणुका लागल्या त्या, मग काय करायचं? आता मतदान करायचं ते तर करतोच की दरवर्षी दर मतदानच्या वेळेला करतोच की काय विकास काय झालाय का नाही? मग ही बिनविकासाच आहे काय? कोणी केलंय? सरकारनं। इथं गावात मग कोणाचं आहे वजन, कोणाचं आहे आता ते कसं सांगणार? आम्ही नाही सांगणार, काय माहितीच नाही कोणाचं आहे तर। बर, कधी येणं जाणंच नाही गावात जास्त। नेत्यांचं का तुमचं? आमचं। हां, बरं बरं बरं, म्हणजे काय लय विशेष नाही आपला राजकारणाचा? नाही नाही, आम्हाला राजकारणाचा नाद नाही। बरं बरं बरं, इकडे पण अजून आहेत नागरिक, बघूयात। नमस्कार। नमस्कार, काय विशेष? काय नवा, काय चाललंय? आणि काय नवा, झोपायचं जेवायचं। शेती बीती काय? शेती आहे की काय? वातावरण झालंय राजकारणाचं, निवडणुका लागल्यात, काय गावात काय? गावात काय आर आहे पहिल्यापासून। बर, पण आता रोहित पाटील उभारल्यात होच केबल आहे पहिलं वाढला त्याच्यावर येणार रोहित पाटील। गावात येतात का कधी? येते ती काल परवा आमचं काम चालू आहे उद्घाटन। कुठलं काम चालू? आमचं विसापूर रोडचे। म्हणजे काम करतात म्हणा की? काम करतात, म्हणजे निवडून येणार 101% निवडून येणार। कोण? रोहित पाटील। अरे वा, आणि आता कुठं चालला? आता येतात मेडिकल मध्ये। बर 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 बर, चालते चालते, अजून बघू। आणि कोण आहे का? काम करणाऱ्यालाच निवडून देते त्यांचा। कसं आहे, काम केली तरच माणसात आलं पाहिजे। राजकारणाला का तेवढ्या पुरता भाव करून चालत नाही। कायमस्वरूपी 5 वर्ष प्रत्येक गरीबाचं काय चाललंय हे सगळं बघितलं पाहिजे, आणलं पाहिजे, तरच माणसाची मतं वळते। आता काल अजित पवारांनी आरोप केलाय की सिंचन घोटाळ्याबाबत काय केला असाला तर हे काही राजकारण। आता इलेक्शन लागलंय त्यामुळे कोण कोणाला पण नावं ठेवणार आपला हातच्या राखण्यासाठी। खरं, चालेल चालेल, धन्यवाद। चला, इकडे एक नागरिक आहेत, काय आणलंय? ओ काय आणलंय? काय काय आणलंय? काय हे आपलं घरचं बाजार आहे। दिवाळीचा बाजार। दिवाळीचा बाजार चालाय। काय विशेष? काय विशेष, कसं आहे? तेलाचा डबा कसा झालाय? तेलाचा डबा झालाय 1500-1600 एवढं स्वस्त आहे वय। काय आणि गावात कसं आहे सगळ्यांच? बरं आहे का? आहे रानात राहिलं त्यामुळे गावातलं वातावरण कसं आहे माहित नाही। रानात कसं आहे? रानात काय, रान आमचं घरी एकटंच आहे त्यामुळे वातावरणाशी काही संपर्कच नाही। मतदानाला येत आहे का? मतदान करायचं। कोणाचे पंचायत सत्ता? कोणाचे पंचायत? आता का इकडं येतं तकडं जाते तकडं सिकडं येते, कोण कुठला आहे काय माहित। एकंदरीत वारं कोणाच आहे गावात काय सांगता येत नाही। जनतेच्या मनातला कल आपण कसं सांगणार? तुमच्या मनात कोण आहे? आमच्या मनात आम्हाला जे वाटेल ती द्याल, आपल्याला योग्य वाटेल त्या उमेदवारांमध्ये द्याल। हुशार माणूस आहे। इकडे इकडे या, इकडे इकडे आल्यात। नमस्कार, नमस्ते। या गावचे हे देखील नागरिक आहे, त्यांच्याकडून विचारून घेऊया नक्की काय परिस्थिती आहे गावामध्ये, काय चाललंय? काय नाही, शेतीची कामं। आणि गावात
गावात काय आता राजकीय वातावरण चालू आहे? चालू झालंय काय कोणाचे हवा अजून तशी हवा नाही पण काकांच पूर्वीपासून ह्या गावाचे नळ बांधलेले आहेत त्यामुळं जरा काकांनाही गाव असतंय जास्त. आणि निवडून कोण येणार मग? निवडून आता ते दोन तालुक्यातनं विषय आहे पण आरोडे गावापुरतं तर तशी आहे. काय काय कामं केलं काकांनी? गावात दिसतेत सगळी कामं हे ग्राम सचिवला सोडलं तर टोटल काकांचा वर्दास. पिण्याच्या पाण्याच्या स्कीम पासून सगळी कामं काकांनी केले. निवडून येणार आता आम्ही म्हणणार काकाच येणार पण दोन तालुक्याचं हे आहेत की तुमच्याकडे घोरपडे आल्यात की आता आले तर जनतेची निवडणूक असते म्हणजे असं काय नसते सगळं म्हणजे फाईट जोरात आहे म्हणा की हो फाईट जोरात. तुम्हाला पण कॉन्फिडन्स येणं म्हटल्यावर काय जर गम खाय यात नाही क्रॉस होणार कारण 35 वर्षाचा मतदारसंघ आहे बर त्यामुळं असं ठामपणे ते पण सांगू शकत नाहीत. जेव्हा निकाल लागेल तेव्हाच कळेल. हा हवा कोणाची? हवा कोणाची? अरे वा धन्यवाद. कसं आहे माहिती आहे का तसं टोटली ग्राउंडवर काम काकांनी केलंय. बर ग्राउंडवर काम काकांनी केलंय. आम्ही बघितलंय आमच्या पिढीतली 20 वर्ष वाया गेली हे पाण्यासाठी शेतीसाठी. आता पाण्याला पण काका कृष्ण खोऱ्याचे पदाधिकारीच होते की आधी पण? काका कृष्ण खोऱ्याचे पदाधिकारी होते. काकाने 2004 साली उपोषण केलं हे तर अनुशेष पडलेला होता. बर त्या उपोषणानंतर ते राज्यपाल येऊन बघितलं सगळ्या ह्या योजनाची आम्ही एक शेडी केली ती झेंगटे साहेबच होते अंजनीचे. बर टोटल शेडी केली ती की ही कामं किती झालेत युतीच्या काळात झालती. तसं बघायला गेलं आम्ही 84 पासून राजकारण बघतोय ह्या तालुक्यात. ही ताकारे म्हणशा टेंबोळी योजना फक्त कागदावरच होते. बर आम्ही फक्त ती इतिहास जमा वाचत होतो पण जेव्हा युतीचं सरकार आलं त्यावेळेला ह्या ऍक्च्युली प्रत्यक्षात ह्या योजना राबवल्या गेल्या. महायुतीच्या काळात कामं झाली. कामं झाली आणि त्यावेळेला खरोखर ते अजितराव घोरपडे होते कृष्ण खोऱ्यात. बर ते पाटबंधारे राज्यमंत्री होते. त्यांनी काम भरपूर केलं ह्या योजनासाठी. म्हणजे यावेळेला तुम्हाला वाटतंय हो बदल मतदारसंघात काका आमदार होते. ओके अजून काय? अजून काय दिवाळी कशी चालत? दिवाळी काय जस त्याचे ह्यांना चालू असत. या दिवाळीला तुमचं दिवा लागणार आहे. आता आम्हाला वाटते शेवटी परमेश्वर करत असतो सगळं. फटाक्या जपून ठेवायला लागते त्या फटाक्या काय शिल्लकच असते त्या कंपन्याकडे भरपूर आहे ब्रँडेड. पण कसं आहे शेतकऱ्याचे प्रश्न पण भरपूर आहेत. आज कसं होतंय शेतकऱ्याची वस्तू आणायची त्याच्यावर किंमत असते 2000 व्यक्ती 400-300 म्हणजे नेमकी किती किंमत आहे बरोबर ही शेतकऱ्याला कळतच नाही. मग ह्याच्यावर काहीतरी शासनाने केलं पाहिजे ना बाबा हे MRP वर तुमची MRP आहे त्या MRP वर GST आकारा ना कंपन्या कशाला बोगस छापतील मग घ्या ना त्यांच्या MRP and GST 2000 MRP लावायचे डिस्काउंट 400 देऊन विकायचं. 400 विकायचं म्हणजे तुम्हाला कळत नाही काहीच कळत नाही काय आहे ती कंपनीलाच माहित. कंपनीलाच माहित चालते. शेतकऱ्याचे फार अडचणी आहेत पण हे काय काका सोडवणार अपेक्षाच करायची असते. अपेक्षा तर ठेवलीच पाहिजे. ठीक आहे ठीक आहे चला धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. या इकडे या इकडे तीन नागरिक आहेत आणि यांच्यात काय विषय बघू दे. थांबा थांबा इकडे या इकडे या. बोला काय म्हणताय? काय विशेष? काय नाही विशेष. कुठे गेलता? दारपेरा गेलो. हा निवडणुका लागली त्या मला भेट लागले असतील. कोण कोण उभारले? संजय काका आणि
ती बाकी माहित नाही. संजय का आमचा संजय का आमदार उभा राहिले तुमच्या काकाला चुकत असणार. बरोबर पैसे येतात का कुठले? ते 2000 काय देते तुझ्या लागू दे. आम्ही एकनिष्ठ माणसाने मोदी देते. मोदी मोदीचे पैसे पिटू तिकडं. हिचं 13,000 वाढवलं. त्याला काय करतोस? बहिणीला 7,500 रुपये दिले. पिटू तिकडं म्हणावं तिकडं. 7,500 डबा गेला. 2500 डबा गेला. बाजार बिजार काय आणलेलाच नाही. काय माझा बाजार करता आहे. चालते चालते. काय म्हणतात बघू इकडं. आणि काय काकात आमचे येणार ठेवा. ओके काय चाललंय? काय नाही. आम्ही निवंत आहे. बोला. निवडणुका लागल्या त्या? हो निवडणुका लागल्या. गाडी घेऊया म्हटलं तुमची. हो हो बरोबर आहे. आम्ही आलो आत्ताच. काय गाडीवरनं? काय विशेष? काय वातावरण? काय नाही वातावरण. एकच वादा रोहित दादा निवडून येणार 100%. काय 10,000 रुपये आपली शर्यत लावायची का? लगेच मी मारतो तुमच्या अकाउंटला. नवे नवे शर्यत नवे. काय काय शर्यत लावायची? कारण काय आहे? कारण त्यांचं म्हणजे आव्हानची भूमिका त्यांनी जोपासलेली आहे. आणि 100% रोहित दादा हे निवडून येणारच. मी 12 फेब्रुवारीला सांगितलं तू विशाल दादा निवडून येणार तर आलते. आणि आता मी पण सांगतो मला भलं काय पण करायला कुठे पण रोहित दादा निवडून येणार तर येणार. एकच वादन रोहित दादा. ओके धन्यवाद. भावना पोचलेल्या आहेत. आणि नक्कीच काय विचारायचं विचारा. काय अडचण नाही. नमस्कार चेअरमन. काय विशेष? ठीक. काय हुडका लागली मगापासून? गावात झालाय सण. आहेच की. कुठे गेलोय? गावातच आहे. गावातच आहे की? कुठे गेलोय? संस्थेत आला नाही. काय माणसं म्हटली इथं असतात झाडाखाली. हे पण संस्थेत या ना. संस्थेत मुलाखत घेऊ की काय असेल? काय अडचण आहे? काय झालंय? आणि गावात वातावरण ठीक आहे? वातावरण युवराज पाटील संघ संघ म्हणजे निवडणुका लागल्यात. बर काय कोणाचे हवा आहे गावात? कसा आहे आमचा नेता युवराज दादा. आणि कसं आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही चालतो. मी जरी चेअरमन असलो का विकास सोसायटीचा तरी सुद्धा त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो. कामं झाल्यात गावात? गावात कामं झाल्यात. भरपूर कामं झालेत. आणि कामं दादानी भरपूर केले. अशी काही अडचण नाही की ठीक आहे कामं झाली नाही किंवा लोकांची नाराज आहे असं काही नाही. काय नाही कुठे पण विचारा तुम्ही. पूर्ण गावात विचारू शकता. काय गावात काय अजून काय समस्या वगैरे काय नागरिकांच्या? काय नाही समस्या असेल त्या आम्ही निरसन करत असतो लगेच. विकासासाठी असू द्या किंवा बोलू काका म्हणजे काय अडचण कोणाला काय नाही. सगळे नागरिक आनंदी. नागरिक आनंदी आहेत. आणि कसं आहे सगळे सहकार्य करणारे म्हणजे कुठल्याही गोष्टीच गावातल्या विकास कामाचा असू द्या किंवा आणि कुठला असू द्या तरी त्यांना सगळे सहकार्य करतात. गावाचा विकास होतोय. चालेल चालेल काय अडचण आहे. धन्यवाद. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि दादानी भरपूर कामं केलीत. आज आमची सोसायटी मंत्रालय सारखी वाटते. ग्रामपंचायत यातही तुम्ही कार्यालय बघत असेल. युवराज दादा पाटलांनी सगळे एवढं भरपूर केलंय की ग्रामपंचायत सुद्धा हे मंत्रालय सारखी आम्हाला वाटते. जिथं आम्ही मंत्रालयात पोचू शकत नाही ते ठिकाण आम्हाला आरवडेसारख्या ठिकाणी वाटतंय. आणि ही युवराज दादा पाटलांनी केलंय. आणि आम्ही एकच वादा रोहित दादा. ओके धन्यवाद. आणि अजून कोण नागरिक आहेत बघू इकडे. इकडे या इकडे या ह्यांच्याकडे या. हो का पळत्यात बघा. बरं ठीक आहे राहू द्या. चला या साहेब थांबलेत आपल्यासाठी. काय काय बोला तुम्ही? काय किल्ली तर बंद करणार. मूड तर वाढवा. बोला तुम्ही प्रश्न विचारता. आम्ही बोलतो काय बाजार बिजार झाला का? नाही झाला. आणि बाजार उठला झाला. अरे बापरे काय हवा कोणाच्या आहे मग गावात? इथं निम गाव काकाच निम हा बाज काय होईल. आणि
काय अडचण नाही, तुमच्याकडे येतो आम्ही, थांबा जरा जरा थांबा, येतो तिकडे येतो. काय काय म्हणणार तुमचं, काय मत आहे? काय आमचं काय, आम्ही त्यांच्या पाठीशी काय मस आहे. कोणाच्या? काकांच्या. काम करतोय ते, करतात आमची काम. निवडून येणार वाटतंय. हो, 100%. ओके, धन्यवाद. या. हो अरे हो 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 या इकडे तांबा. तांबा इकडे गाड्या आल्या. ओ रे हो हो इकडे या, इकडे दमान दमान. काय कुठं चाललाय? पोचटा. काय कशाच आहे? इंद्रनेर पोलीस आहे. काय काका उभारल्यात? संजय काका. काकालाच आहे पहिल्यापासून. काकालाच आहे. काय मतदान? काम करतात म्हणा की? होय करतात. आणि काय? काय नाही, बाकीच काय नाही. शेतात? शेतात काय ऊस आहे गेली पकाऊन पाण्यानं. हायब्रिड काळ पडलं. बाकी काय नाही. मग काय जात आहे? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला, काही नागरिक आहेत का बघू आपण इकडं अजून. ओ या की या, इथे या इथे. काय मी नाही ते कशात कशात नाही. बर बर, या इकडे या, पानपट्टीवर या. यस नि भाऊ, काय झालंय? काय चाललंय? काय बसलो? काय टेन्शन मध्ये? टेन्शन मध्ये चालू राहणार नाही, जेवायचं. बर बर बर. आणि काय निवांत? काय राहणार काम चालू? निवडणुकीचं काय विषय? काय आपल्याला, आपण काय भानगडले नसतो. आपलं रान बोलले की आपलं घर बोलले, एवढंच एवढंच. बाकी काय आपल्याला घेऊन द्या ना. काय बरोबर. चला. हो काय काय? नमस्कार. नमस्ते. बोला, काय विशेष? काय नाही निवांत. काय रानामाळातून जाऊन या सकाळ सकाळचे काय वैरण पाणी इकडे तिकडे दारा. बोला. काय निवडणुका लागली त्या? होय लागले ती. काय म्हणते वार? वार आमच्याकडे रोहित पाटील आर आर बाबाचा पोरगा. त्यांची कामच आहे ती. काय खासदार की 10 वर्ष गेले, काय काम केलं नाहीत, काय नाही. ते माणसं नाराज आहेत त्यांच्या. मग आता विरोधक पण म्हणतात की 35 वर्ष काय केली. काय आपण पाणी कुणी आणलं? आज नंतर नोंद झालं आमच्या. कुणी आणलं पाणी? आबानीच आणलं. आबाच्या प्रयत्नातून पंपाऊस वगैरे तिकडे. मग सरकार पण तुम्हाला 2-2 हजार देते, महिलांना 7.5 गाव आहे का ते. काय सरकार बरोबर आहे, 2-2 हजार देते. लाडके पण दिले, सगळे दिले. इकडे दर किती वाटलं बैल तेल खोबरं, म्हणजे आपला जीवनावश्यक वस्तू 100% दर वाढले तर वाढले. ते म्हणलं वाव. हे काय बरोबर नाही असलं? नाहीच बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. म्हणजे सर्वसामान्यांचा जर विचार केला तर ह्यात काय जावा. हा ह्यानी बाबांनी शेतीसाठी ठोसपणे खताच दर उतरावे, ते शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्या वस्तू व्यवस्थित ही करावं, डेव्हलपमेंट करावं. या माता झाले ते करायचं सोडून बाकीचे पैसे वाटतात नुसतं. राईट, ही म्हटलं तर वाव का नाही. म्हणजे लोकांनी पैसे देऊन खरेदी केल्यासारखंच आहे थोडक्यात. त्याचा अर्थ तीच होती. असे डायरेक्ट येणे आता बंदोबस्त केला आहे. कुणीही गेले गेले लगे कळवा, अटक करा, ते जा द्या प्रकल्पांना जाते. असे लाडकी बहन योजना काढायची, लाडका भाऊ योजना काढायची, असे यातून हे केलेलं आहे त्यांनी. थोडक्यात तुमचं मन वळविण्यासाठी तात्पुरते हे आहे. पण त्या 6 हजार तुम्हाला वाटतं काय 5 वर्ष? आणि आज 5 वर्षात भांडामांडी घेणं त्याला त्याला याला म्हणण्याशिवाय उद्योग केला आहे का? बरोबर. विकासा बाबतीत काही केलेलं नाही त्यांनी. हे म्हटलं तर वाव का नाही. कुणी आता सरकारनं त्यानं त्याला काहीतरी म्हणायचं, त्याने याला काय म्हणतो उचलून जाणायचं. बारकी शिंबडी पोर बांधते ते असे भांडायला लागले मंचावर. म्हणजे या वेळेला बदल होणार आहे? 100% होणार आहे. राज्यात? राज्यात ना, आमच्यात आहेच तू राहतोयस. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. आभारी. चल इकडे बघू.
चला या इकडे या, इथं झाडाखाली या, हा गाडी येतात. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी वाजवा. नाही नाही वाजवा काय नाही, उलट संप्रदायाचा अपमान आहे. तो रामकृष्ण हरी आणि वाजवा तोता रे अशी जी टॅगलाईन त्याने केल्या किंवा घोषणा केल्या, हे सांप्रदायिक समाजाचा किंवा समस्त वारकऱ्यांचा अपमान आहे. अपमान आहे तो. पण आता काय मोकळेपणा खोल्यापणे बोलतातच आणि हे कोणाच्या डोक्यातच येणार बोलत्यात, पण त्या चुकीच आहे ना. शेवटी ज्याचं त्यानं ठरवायचं आहे काय म्हणायचं काय नाही. आणि काय काय नाही, ठीकठाक आहे. काय म्हणते वातावरण गावातलं? गावातलं वातावरण अजून काय तपलेलं नाही, पण आहे चालू आहे बऱ्यापैकी. ज्या वेळेला आज उमेदवारी अर्जाचे छान्य आहे, उमेदवार ज्या वेळेला रिंगणात उतरतील त्यावेळेला बऱ्यापैकी वातावरण तापल. काय म्हणताय गावात काय होईल? गावात काय दोन्ही गट तुल्यबळ आहेत. संजय काकाचा पण आणि स्वर्गीय आरारावांचा पण दोन्ही गट तुल्यबळ आहेत. काय गावात कामं कुणी केलं? गावात कामाचा विषय घटला तर संजय काकांनी बरीचशीच कामं केली आहेत. संजय काकाचा सर्वात जास्त फंड माझ्या माहितीप्रमाणे ह्या तालुक्यात आरवड्याला आला आहे. संजय काका ज्या वेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यावेळेला इंडिव्हिज्युअली पिण्याच्या पाण्याची जी स्कीम आणली त्यावेळेला स्वर्गीय आरारबा उपमुख्यमंत्री आणि सॉरी ग्रामविकास मंत्री होते. आणि ग्रामविकास मंत्री असताना आमच्या गावाला पिण्याची पाण्याची 21 गावची मनेराजुरीच्या पिण्याच्या पाण्याची स्कीम होती. आणि आम्ही वैयक्तिक ज्या वेळेला ग्रामपंचायतीतर्फे लोणी तलावातनं पाईपलाईन करतोय म्हणलं त्यावेळेला स्वर्गीय आर आर पाटलांनी जिल्हा परिषदमध्ये ते जेईवर ह्याच्यावर दबाव टाकून ही योजना बऱ्यापैकी कशी रखडल किंवा रद्द होईल यासाठी भरपूर प्रयत्न केले. संजय काका जिल्हा परिषद असताना संजय काकाने एक तास त्यावेळेचा जिल्हा परिषद सभागृह बंद पाडलं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा पण काढला होता आणि त्याच्यामुळे ही आरोडे गावाची इंडिव्हिज्युअल पाण्याची स्कीम झाली. आमच्या गावाला आता पाण्याचं जे दुर्भिक्ष जाणवत होतं ते बऱ्यापैकी हटलेलं आहे. दररोज पाणी संजय काकाच्या माध्यमातून येते. त्यानंतर आदर्श संसद ग्राम दत्तक ज्या वेळेला जिल्ह्यातलं गाव घ्यायचं होतं तर काकाने प्रथम आरवड्याला प्राधान्य दिलं. आरवडे गाव आमचं दत्तक घेतलं. जवळपास 25 कोटीचा फिल्टर प्लांट काकाने ह्याला दिलेला आहे पिण्याच्या पाण्यासाठी. टाकेजवळ तो फिल्टर प्लांट कार्यान्वित करून दिलेला आहे. त्यामुळं गावात बऱ्यापैकी शुद्ध पाण्याची सर्वत्र सर्व नळांना शुद्ध पाणी येत आहे. काकांनी कामं केलं, भरपूर कामं केलीत. काकांचा फंड एवढा गावाला आला आहे की पण ह्यांना सवय झालेली आहे की ती कळून द्यायची नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आता एक 1.5-2 महिन्यापूर्वी मंडले वस्तीतलं जे पेविंग ब्लॉकचं काम आहे त्याचा फंड काकांनी दिला. आणि रोहित पाटलाच्या एका कार्यकर्त्याला त्याचं टेंडर मिळालं. आचारसंहिता लागायच्या अगोदर प्रभाकर बाबा आलते, त्याचं उद्घाटन झालं. एका तासात त्यांनी तो बोर्ड काढून नेला. म्हणजे फंड काकाच्या माध्यमातून मिळतोय हे सुद्धा गाववाल्यांना कळून देण्याची काळजी पुरेपूर ते घेत आहेत. श्रेय काय घेऊन देत नाही? बिलकुलच नाही. आणि आम्हाला ती श्रेय घ्यायची सवय पण नाही. आपण आपलं काम करत राहायचं एवढंच आम्हाला माहित आहे. या वेळेला आमदार केला येणार अशी आम्हाला तर पुरेपूर खात्री आहे. आमदार केला संजय पाटीलच येणार आणि काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं उभा राहायची आमच्या गावची परंपरा आहे. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद. अजून काय? धन्यवाद. रामकृष्ण आहे. चला इकडे बघूया. गाडी आलेली आहे. गाडी साखर घेऊन चालल्यात, आपल्यासाठी थांबल्यात. काय विशेष? काय नाही, जरा बदल करायला लागतो या 35 वर्ष. साखर 5 किलो 10 किलो घ्या लागत्या. पोत्यानंच घ्या लागत्या. म्हणजे यो बदल करायला लागतो. हा यो बदल करायला लागतो. 35 वर्ष मागे राहून काय सुद्धा उपयोग झालेला नाही. सर्वसामान्याचं काय नाही. पोडरेशन मोठं करायचं काम केलंय आबाच्या घरानं. यासाठी यो बदल निश्चित झालाच पाहिजे. तो बदल या वेळेला होणारच, 101% होणार. आणि निवडून कोण येणार? संजय काका पाटील. बघा कसा आहे कॉन्फिडन्स. 101% लिहून देतो. कोण काय बिन सांगू द्या, पण काय दगडावली रेग आहे. घरंदाजी मोडून काढायची नसतं. पुढाऱ्याशी गावातल्या पुढाऱ्याशी मोठं करायचं काम मी 35 वर्ष केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचं काही काम विकास काम काही केलेलंच नाही. त्यासाठी हे बदल करायचा आहे.
शंभर टक्के ओके चला इकडे शाईन आले शाईन ओ हो शाईन शाईन वाले थांबा आओ शाईन वाले थांबा गे आओ दमगी जरा हां बोला आओ आमच्यासाठी आलाय थांबला आणि आता जाताय तुमच्यासाठी नाही चाललो तो वरती तुमच्यासाठी कशाला लावण बघत्यात आणि माणूस जवळ आले की किक मारत्यात काय विशेष काय नाही म्हणत तुमचं काय येऊन येत नाही म्हणून तुम्ही येऊन येत कसे नाही नाही आपलं काही लष्कर नाही संबंध काय संबंध फक्त मत द्यायचं मत फक्त द्यायचं कुणाला मत काय काकाला काय बरं आपले पहिल्यापासून संबंध आहेत पाहुणे पाय एकनिष्ठ आहे पहिल्यापासून पाहुणे पाय म्हणून मत द्या पाहुणे पाय नाही एकनिष्ठ आहेत आपण काका ठीक आहे ठीक आहे आणि काय काय नाही काय कसं चाललं दिवाळी दिवाळी आहे की दिवाळीला चालू आहे बाहेर असतोय दिवाळीला चालू आहे म्हणून वट मार लागलाय का आवाज ना आत्ताच वर आलतो तू पर्यंत दिसलोय ठीक आहे ठीक आहे या या इकडे या इकडे बोला काय काय बोला काय विशेष विशेष काय तू आता हाय इलेक्शन चाललंय हेच की विशेष आता काय मग कुणाच आहे वार आता वार काय दोघवेच समसमानच आहे ते कारण निवडून येणार पण निवडून काकाची शक्यता जास्त वाटते कारण कसं आहे आजीतराव गोडफडे तिकडे गेलं मी दोघांची इतकी झाली की ती जामच आहे काम आता जाम करतात म्हणून नाही नाही आहे ती आता ती जामच आहे त्याचं काय आता हाय गाय काय काम होत नाही काय म्हणजे निवडून येणार निवडून काका आणि राहुल दोघात फाईट होणार आहे पण काकाची शक्यता जास्त वाटते कारण काकान त्याची कामं बी केलेली आहे रस्ता बिस्ता हे ते कोण म्हणतोय पण खासदाराच्या मालाने त्याने काम केलंय तसं काय नाही म्हणता येत नाही ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद आलो माघारी हो रे हो रे हो 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 काय दिदी काय चाललंय काय नाही म्हणाव काय काय तुमच्याकडेच काय विशेष विशेष काय आता तुम्हाला काय निवडणुका लागल्या त्या निवडणुका लागल्यात पण आता कसं आहे बघूया वातावरण कसं आहे मराठा समाजांचं जर उमेदवार दिला तर चांगला सपोर्ट भेटेल असं वाटतंय दिला की उमेदवार काय आहे आम्ही त्याच्यासोबत आहे आम्ही आहे त्यांच्यासोबत तुम्ही म्हणजे समाज सगळा हो आता म्हणजे टप फाईट करताय म्हणा फाईट होणारच आहे राजकारण आणि समाजकारण याच्यावर फाईट होणार आहे म्हणजे हे दोघं सोडून पाटील पाटील सोडून आता वेगळंच माणूस येणार मला नाही आता कसं आहे हे सगळं निर्णयावर आलो म्हणा आज उद्या ते फायनल होईल काकांनी काय काय कामं केल्यात का नाही काकांची कामं बऱ्यापैकी आहेत गाव दत्तक घेतलेलं दत्तक घेतलंय पण त्या पद्धतीनं त्या वर्षापुरतच काम झालेलं आहे तिथून पुढं कामाचं जरा हे आहे पण होईल काय अडचण ठीक आहे ठीक आहे कुठले डॉक्टर आहेत डॉक्टरांकडे या जरा पुछायचं मला बर तुम्हाला फेमस करावं लागेल फेमस करते आम्हाला फेमस करत नसते तुमच्या द्याल टीव्हीला खाली येईल का तरी मग तिमकट करून पाठवून परत कशाला पाठवते काय चाललंय डॉक्टर ऑन ड्युटी आहेत ऑन ड्युटी हो काय विशेष आणि विशेष काय नाही काय जनावरांचं काय जनावर का वाईट अवस्था आहे आजार बिजार पडतात का नाही ती आजार आहेच की पण दुधंदा म्हणून आर्थिक अडचण त्या दुधन आता दुराजर अडचणी होतात तीन महिने सहा वर्ष पाठ्य मागे आता तुम्हाला पण 27-28 दर दुधाला गाय खरी दुधाला अंदान जिल्ह्यात पैसे मिळाले अजून अंदान त्याच्यामुळे तुम्हाला पण पैसे कमी देत असतील हो विषय नाही कसं असतील या डॉक्टर या गावात कसं आहे वातावरण गावात बघे की काय सांगतो नाही अजून 20 दिवस आहे निवडणुकीला अजून बरंच पुलाकडून पाणी जाणार आहे नंतर मग पूल पाण्याखाली जाणार 100%. अरे वा नमस्कार डॉक्टर नमस्कार काकाचे गाववाले काकाचे गाववाले आहेत मग आता काकाच्याच बाजून बोलणार आहे 100% काकाची फिक्स सीट फिक्स बसते काय निवडून येते 100% एकच एकच नव कसं पण निवडून येते काय अडचण नाही कसं आहे कॉन्फिडन्स 100% आणि 1,00,000 रुपयाची पैसे लावायला तयार आहे संजय काकाला निवडून येणार पैसे देणार हा
मागायचं नाही ते 100% निवडून येणार. आणि काय कसं चाललंय व्यवसाय? एक नंबर. काय आजारी बेजारी पडतात का नाही जाणार? भरपूर. सीझन चाललाय म्हणा की संजय काका फिक्स निवडून येणार 1,01,000. 1,01,000 मतान संजय निवडून येणार. ओके काय रे मुलांना या इकडे या या इकडे सापडलंय कोण तर सापडलंय विशाल पाटलांच पण कोण तर सापडलंय कोण सापड काय विशाल पाटलांच कार्य करतात म्हणतात बरोबर आहे काय आणि विशेष विशेष काय नाही येतात का विशाल पाटील गावाकडे इकडे येणार की इकडे संसदेत तर 2-3 भाषण जोरात केली आताच बोलणं चांगलं काय असं काय वाटतंय की तुम्हाला लोकसभेला विशाल पाटील निवडून आले किंवा माझे खासदार पडले असं काय म्हणजे विशाल पाटील निवडून आले लोकसभेला आणि संजय काका पडले तुम्हाला काय वाटतंय की संजय काका का पडले असतील निष्क्रिय काम जनसंपर्क आता हे तर म्हणतात की दत्त घेतले गाव इकडेच येत होते कोण म्हणत एकटाच म्हणले वाटत बोलतो हुशार माणूस आहेत बरं का इथले आणि बाजार बिजार काय कसला दिवाळीचा दिवाळीचा बाजार केलाय गावात कसं आहे वातावरण काय म्हणायचं तुम्हाला तर इथं 70-30 होईल 70-30 होते म्हणा आमदार कोण होणार मग रोहितच रोहित पाटील फिक्स फिक्स बघा असे स्पष्ट असे त्यांनी मत दिलेलं आहे आपल्याला मला एक विचारायचं आहे काल अजित पवारांनी जे विचारलं 35 वर्ष काय केलं ते मला ते त्या प्रश्नाला उत्तर काकांनी का दिलं नाही 35 वर्ष काय केलं बरोबर अजित पवारांनी विचारलं ते रोहित पाटलाला विचारलं का काकांना विचारलं अजित पवार कोणाला विचार आता ते त्यांनाच माहित पुढच्या निवडणुकीला कदाचित ज्यांना पण विचारू शकतात हा ज्यांना ज्यांना पक्षाने तिकीट दिले त्यांनी त्यांचीच बाजू घेतली पाहिजे साहजिकच आहे हे मी त्यांनाच विचार हा काकांनाच विचार अजित पवार हा 35 वर्ष काय केलं 10 वर्ष खासदारकी 5 वर्ष आमदारकी 10 वर्ष आपांच्या बरोबर त्यांनी त्यांनाच विचार त्यांनाच विचार कसं आहे दांडगा अभ्यास यांचा राजकारणातला आणि हे अत्यंत अपडेटेड व्यक्ती दिसतात आपल्याला या गावातून ओके धन्यवाद काय चाललंय कितीला बर रोहित दादा माहित आहे का आणि संजय काका याला याला विचार या पैसे दिले मम्मीच्या खात्यावर पैसे टाकले ते 7,500 रुपये हा पप्पा मागतात का नाही मग काय करतात चला या इकडे गाडी गाडी थांबली आपल्यासाठी या इकडे या इकडे या बघते बर का रोज आभार आहे काय बघते आपलं बोला काय काय करताय शेती करतो साहेब आता ते म्हणतात कॉन्ट्रॅक्टर आहे ते उद्योगपती आहेत कोणाचं पती आहे करायला लागते साहेब अरे वा काय विशेष आहे गावात गावात आता चर्चा काका पॅटर्न आहे तिथे पलीकडे दाखव पलीकडे हा मी तुम्हाला विचारतो तुम्ही उत्तर सांगा जे वस्तुस्थिती आहे आम्ही बोलतो असं आम्ही काही वेगळं बोलत नाही बरोबर आणि गावात आरवड्यात फक्त काका पॅटर्नच चालतोय काकाशी जोडलेली माणसं आहेत पहिल्यापासून काकाचं नाव जोडलेलं आहे त्यामुळे आरोडे गावात फक्त काका पॅटर्नच चालतोय ओके निवडून येणार येणार 100% येणार कोण काका निवडून येणार 100% काका निवडून येणार बाबा कसं आहे कॉन्फिडन्स
कॉन्फिडन्स काय सगळ्याचाच आहे, आपण एकट्याचाच नाही उद्योगपती आहेत. कटचाट करून लावा ना, येत लावू नका ते बांग पडलेला तेवढं ठेवा. चला इकडे बघू आणि कोण आहे का मिस्त्रीकडे, जरा मिस्त्रीकडे ठीक आहे. ओ हिगडी इकडे, ओ हिगडी त्या गाडीकडे दाखवा. ओ का इकडे इकडे गेली गाडी, गेली गाडी, गेली बघा गेली गेली गाडी गेली. तर या ठिकाणी ओ का डेअरी आल्या, डेअरी काय 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 दुधाला दर नाही, ते एक वर्ष झालं. हा काय काय तेच सांगतोय ना, काय चाललंय आमचं काय. आता दूध घाला आलोय, वैरण काढले, धारा काढल्या, दूध घालायचं. काय या धंद्यात आता काय राहत नाही, दुधाला दर नाही, एक वर्ष झालं 30 रुपये 28 रुपये दर चालू आहे. अनुदान काय एक महिना येत, एक महिना येत नाही. चालूच अनुदान 3 महिन्याचं जाहीर केलेलं, अजून 1 रुपया आलेला नाही. शेतकऱ्याची दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था एकदम बेकार आहे. म्हणजे सगळेजण म्हणतो ते शेती करू नका, जनावर पाळा, दुधामध्ये तिला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे शेतकरी वळला. पण त्यातनं काहीतरी शेतकऱ्याला राहिलं पाहिजे ना. आज 1 वर्ष झालं, अवस्था अशी आहे, काहीच राहत नाही. फक्त हाय जगवाय चालू आहे. म्हणजे बर आता गाया विकून तर गाया विकायला बद्दल नाही, विकून तर काय करणार, दुसरं काय करणार धंदा सांगा. म्हणजे अवघड झाले दूध, एकदम अवघड आहे. दूध उत्पादकाची परिस्थिती एकदम अवघड आहे. शासनानं अनुदान जाहीर केलं, पाठीमागे 2 महिना आलं, आता चालू तर जुलै पासून अनुदान जाहीर केलंय, अजून 3 महिन्याचा 1 रुपया आमच्या भागात आलेला नाही. मग आता याला जबाबदार कोण, याला जबाबदार आहे सरकार, जबाबदार कोण, जबाबदार आहे जबाबदार सरकारच आहे. पण तुम्हाला देते गे बहिणीला पैसे, बहिणीला आले, बहिणीला आलं, बहिणी खुश आहेत. पण शेतकऱ्यांनी काय करायचं, त्यांच्याकडून मागून घ्यायचं. ते किती पुरणार आहे, बहिणीनं आलेलं तर किती पुरणार आहे सांगा. बरोबर का. पण आता हे इलेक्शन लागलंय आमदारकीचं, त्यात काय वाटते काय होईल काय. आता दोघांची पण काम आहेत, आबाने काम केलेत, रोहित दादाने काम केलेत, खासदार असताना काकाने पण काम केलेत. पण चालूच आता बघायचं, आता कुठलं सरकार आपल्याला आलं पाहिजे, कुठला उमेदवार आल्यानंतर निवडून आल्यावर काम करेल, कोणी याच्या पाठीमागे कोणी किती काम केले ते, याचा विचार. बरं शेतकऱ्यासाठी कुठलं सरकार पाहिजे हे महत्वाचं आहे. नेता हे प्रत्येकाचा कोणतरी नेता असतो, नेत्याचे कार्यकर्ते असते ते. पण आपल्याला पुढं कोणाचा उपयोग होईल ते बघायचं ना, कुठलं सरकार आल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल, कुठलं सरकार आलं फायदा. शेतकऱ्यासाठी माझं तर मत आहे शरद पवार, बर शेतकऱ्यांच्या साठी शरद पवार. म्हणजे कुठलं सरकार, महाविकास आघाडी. काम दोघांचं पण चांगलं आहे, काकांचं पण काम आहे, आबांचं पण काम आहे. पण सरकारवर पाहिजे म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडी सरकार पाहिजे राज्यात. काय तुमचं नाव काय? माझं नाव लाला पवार. ओके, तर या अशा स्पष्ट आणि कणखर अशी प्रतिक्रिया दिलेली आहेत लाला पवार यांनी. तर आपण अजून बघू कोण आहेत का या गावामध्ये. या युनिफॉर्म थांबले आपल्यासाठी. नमस्कार. नमस्कार. काय विशेष? ठीक आहे. काय चाललंय? सर्वसामान्य जनतेच काय चालतंय, शेती आणि नेत्यांचं काय चाललंय? नेता आणि जनता ह्यात फरकच कळेना आता. बर, पक्ष फार झालेत आणि नेते हुशार झालेत. आणि लोक, नेते लोकांना गंडवतात, दुसरं काय करतात. काय करायला पाहिजे लोकांनी आता? लोकांनी तर सक्षम कोणता नेता एखादा ओळखायला पाहिजे, एखादा सुशिक्षित एखादा एखादा माणसाची निवड करायला पाहिजे होती ह्याच्यासाठी. कोण आहे सुशिक्षित आणि सक्षम? हे दोघं पण अशिक्षित आहेत असं माझं मत आहे. घराणेशाहीचं राजकारण चालू आहे, हे थांबलं पाहिजे. मत द्यायचं कोणाला? मत द्यायचं तर एखादा तिसरा पक्ष कोणतरी ओळखून द्यायला द्यायचं. कशाला ओळखायला लागते, आहेतच की पक्षाला द्यायचं. मग नाही तर नोटाला करायचं. युवा किती युवा, आमच्या गावात 356 मुलं लग्नाची आहेत. लग्न न झालेले आहेत युवक 356 आहेत आरोड्यात. बर, लग्नाला आलेले त्यांचे लग्न होत नाहीत मराड असल्यामुळं. मग आता याला उपाय काय? आता ह्यांच्या नेत्यांच्या पाया पडलं पाहिजे तर लग्न होतील. नेते पुरी देणार? हा त्यांचीच पुरी देणार. तुम्हाला काय विचारायचं पण विचारून घ्या पटापट. आणि कसं आहे वातावरण, कसं आहे मग इथं?
तालुक्यात मी दोन्ही पक्षाचा माणूस असल्यामुळे तुम्ही मला काय विचारू शकता, वातावरण मी काय सांगणार, हे दोघंही निवडून नाही आले चांगले. साधारणपणे आता असेच आपल्याला व्यक्ती माहीत पाहिजे होती की प्रश्न विचारायसाठी की जे आता सरकार आहे त्यांनी ज्या योजना वगैरे काढल्यात त्या योजनांच्या बाबतीत तुम्ही समाधानकारक आहे? सरकार हे आता झालेलं आहे, यांना कोणाशी काय घेणं देणं नाही. आज एकाची उद्या एकाची राजकारण चाललंय आणि महाराष्ट्रात इतकं गचाळ राजकारण मला वाटतं पृथ्वी पण नसेल. योजना वगैरे चांगल्या काढल्या, योजना कशा झाल्या? त्यांच्या बायका त्यांना ऐकणार, दुसऱ्या बायकांना पटवायचं चाललंय. 7,500 रुपये देऊन ते माघार द्यायचे पैसे ते घेतात का बघा माझे? मी देणार 7,500 माझ्या बायकोला आलेत ते मी माघार द्यायची इच्छा आहे माझी. का बरं? काय त्यांचे पैसे घेऊन उपयोग आहे? बर, म्हणजे या सरकारनं काय योजना काढल्यात खरं काय? हो, शेतकऱ्यासाठी सक्षम काढलं पाहिजे, डेअरीसाठी काहीतरी उपलब्ध सोय केली पाहिजे. मग कर्जमाफी नको, कर्जमाफी शेतकऱ्याला कधी इथून इथून पुढे मिळायला नाही पाहिजे. म्हणजे शेतकरी लाभतो त्याला हमी भाव मिळाला पाहिजे. दुधाला रेट 35 ते 48 रुपये मिळाला पाहिजे गाईला. त्याच्या 7 रुपये 5 रुपये ज्या घोषणा केल्या अनुदानाच्या त्या स्थगित आहेत ना. त्या प्रत्येक वर्षाचा आता 6 महिने झाले त्याच्यावरती चर्चा चालू आहे. ते होईल ना कोणाच सरकार आलं येणार ती हद्दपार केली पाहिजे सगळी. आणि देवेंद्र म्हणा अभ्यास करून देवेंद्र आतापर्यंत आपल्याला देत आलाय, ह्याच्याविषयी अभ्यास त्यांनी करावा. अमृत फडणवीस धार काढाय का ती मग यावावी मग कळेल. हा कळेल तिला दूध कसं असतंय काय होतंय. माझी न्यूज लावा तुम्ही, मला बी त्यांची काय पर्सनल घेट गाठ घेतली पाहिजे. हो, तुमचं भावना किंवा तुमचं जे बोलणं आहे ते पोहोचण्यासाठीच तर आम्ही कट टू कट हे असणार व्हिडिओ आहे, व्यक्त करा तुम्ही. हो हो चालेल. जनता भोळे त्यांना किती दिवस गांडवायचे? राजकारणी काय करते की गावचा नेता धरायचा आणि मग जनतेला बोलवून सुटायचं. नेता करायचा ते करतो, करायचं करतो मग जनता येडे होत्या. प्रत्येक जण नेता झाला नसता का? बरोबर. मग त्या वेळेला काय तालुक्यातलं काय होय? अहो तिसरा उमेदवारच नाही, त्यामुळे काय सांगाय तुम्हाला. धन्यवाद, अत्यंत चांगली अशी प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे. अजून बघू आपण कोण आहे का? जाधव साहेब आहेत. नाही मला बोलता येत नाही, बोलता येत माझ्या शब्दात अपशब्द जाते. आता अपशब्दाला काय होते त्याला? बोला काय चाललंय? काय नाही, शेती करायचं. आणि काय वातावरण काय म्हणते राजकारण? वातावरण काय, मराठीच्या मुलांना नोकरी नाही द्या, मुलींना नोकरी नाही द्या, मुली सुरक्षित नाही द्या, आणि अनुदान देऊन काय उपयोग नाही, फुकटचे पैसे देऊन काय उपयोग नाही. तुम्ही शेतीला हे द्या ना, तुम्ही शेतीला पाणी आणि लाईट द्या, दुसरं काय देऊ नका, फुकट काय सुद्धा देऊ नका. मला हमी भाव हा ती पाहिजेच की, दुसरं काय देऊ नका तुम्ही, लाडकी बहीण वगैरे नाही, फुकट धान्य काय देऊ नका. हे मग काय होईल त्यांना दिल्यावर? कशाने फुकट दिलं काय होत? अहो बसून खाणार ना लोक. आता काय रोजगार मिळत नाही त्याचा. 10 दिवसाला ते आलं की 10 दिवसाचं 2 दिवस कामाला गेले की महिना निघतोय ना. गहू तांदूळ फुकटचा आहे, हे 3-1.5 हजार येते. ते म्हणजे लोक ओरडतात रोजगार नाही त्यामुळे फुकट द्यायचं, त्यामुळे रोजगारात जायला लागत नाही, मग कोण काय म्हणत नाही. आणि काय समाधानी आहे आमदार खासदारांचे काम? नाही नाही समाधानी काय नाही. आता काम केल्यात काकांनी गाव दत्तक घेतल्याल कामाच, त्याचा काय नाही, दत्तकचा विषय नाही. पण काम कसं आहे हे घेतल्या लेवलचं नव्हे. ऑल महाराष्ट्र रोजगार निर्मिती पाहिजे हो, म्हणजे आता आयटी क्षेत्र पूर्ण धोक्यात आहे. बरोबर आहे का नाही? आयटी क्षेत्र आता कितीतरी कंपन्या बाहेर गेल्या, आता गेल्या नव्हे, ह्याच्या आधी गेले असतील काय माहित नाही आम्हाला. पण हा समोर जे आहे ते पण धोक्यात आहे ना. डायलॉग मारून पळायला गेले ते बघा. बोला हा द्या उरला. काय विषय? विषय असा आहे की आपल्या तालुक्यात नव्हे पूर्ण महाराष्ट्रभर दुग्ध व्यवसाय पूर्ण लॉस मध्ये आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतकरी काय शासन बघत नाही. ह्या अनुदानाचं 1 वर्ष झालं अनुदान नाही, 1 वर्ष झालं नाही. नाल्याचा जे राजकर्ते आहे ते चितळ्यामार्फत किंवा अन्य संस्थामार्फत हप्ता घेतात आणि दूध दर तिथं शेतकऱ्यांनी थांबवले. आज जर दुग्ध व्यवसाय जर सामान्यपणे विचार केला तर दुधाचा दर आहे 28 रुपये आणि पिंडीचा दर आहे 38 रुपये. म्हणजे 28 रुपये दुधाचा दर, दुधाचा दर किती खर्च? आज जर समजा माझी 20 लिटर गाय दूध देणारी आहे, त्याच्या दुधाचे पैसे होते 600 रुपये.
सहाशे रुपये जर झाले तर त्याचं खाद्याचं दर खाद्यासाठी फक्त 400 रुपये जातात आणि रात्यात नुसतं 200 200 वैरण किती आणि शेतकऱ्याला किती म्हणजे काय दुसरी गोष्ट म्हणजे नालायक राजकर्ते आहे ते आणि आमच्या गावाला आरड्याला पैसे भरून पाणी नाही आणि 2 वर्ष झालं त्या कॅनल मधनं पाणी खाली चाललंय ते कॅनी किट कुठे जात आहे त्याचं पैसे बी नाही काहीच नाही पंडित शिंदे यांनी दिसत नाही काय ते कॅनल कुठे जाते कॅनल जातो चिंचणीला खाली आरडे गाव दत्तक घेतलंय काय योजना आणली आरडे गावात काय सुद्धा केलं काय सामान्य माणसाला जायला शेताला रस्ता नाही दत्तक योजनेत आणि बाहेर हायवे घालवला कुठे हवे हे काही पलीकडे हवे असून काय करायचं डबरच पडलंय त्याच्यावर चला तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष तर अशा एकदम स्पष्ट अशा प्रतिक्रिया या नागरिकांनी म्हटलेल्या आहेत अजून काय विषय अजून बोलू शकतोय त्याविषयी बोला काय विषय त्या आपल्या गावासाठी पाण्याची सोय काय कुठूनच नाही पाईपलाईन आहे त्याचं पैसे भरले तर 2-2 महिने पाणी येणार लोडे तलावात शेतकऱ्यांच्या मार्फत वर्ग लोकवर्गणीतून लोडे तलावात पाणी वर्ग त्यात बी पाणी नाही शेतकऱ्यांनी कुठून पाणी घ्यायचं आता या जण म्हटलं टेंबूच पाणी काका काय सोडतोय काय कोणाच्या काका आता म्हटलं की कुठं सोडतोय टेंबूचं पाणी कवा अहो ज्या गरज नाही आज पाण्याची गरज आहे का त्या जानेवारीला मागणी असली की नाही पाणी मार्चला येत मार्च सुरुवातीला गेल्या वेळेस तसं झालंय ना जून महिन्यात आलं काय करायचं वर्षात आणि ते हजार एकर ऊस होता गेला जळून 300-400 वाला बर गेलं जळून ऊसच लागत नाही तरी ह्या वर्षी म्हणजे काय जवळजवळ 50 भर टोळ्या आरवड्यात हलत नाही त्या आता ह्या वर्षी 20-25 आज गरज काय आहे लाईट पाणीची गरज आहे खाद्याच अवस्था ऊसाचा दर 3000 रुपये केला आणि 1800 रुपये 900 रुपयाचं पोत 1800 रुपये केलं मग त्यावेळेला ऊसाचा दर 6000 का झाला नाही का होत नाही महागाई वाढते खतांचं दर वाढतं सगळंच वाढतं मालाचं काय शेतीमालाचं दर काय वाढतं काय कशात आहे तुम्ही सांगा हायब्रिड शेतकरी आज सोयाबीन शेतकऱ्याकडे आलं उत्पादन खर्च वाढायला लागला आज सोयाबीन शेतकऱ्याकडे आलं की त्याचा 30-35 रुपये दर झाला आणि ज्यावेळेला नव्हतं त्यावेळेला 35-40 रुपये ह्या लाडके बहिणीच्या योजनेनं शेतकऱ्यांनी 750 रुपये महिलांना दिलं 7500 दिलं वर्षाला पण तेलाचा डबा हा 1000 रुपयानं वाढवला 1000 रुपयाच्या पटीत वाढवला तीच अवस्था साखरेची तीच अवस्था सगळे महागाईचं भस्म करू कशाला हे सरकार महिलांना 1000 रुपये देत नाही 750 देत देऊ नका खरंय खरंय आणि ह्या पैशामुळं सामान्य माणसं जी कामाला जात होती ते बी बंद झाली मधला आदला माणूस बी बंद झाला माणूस शेतमजूर मजूर मिळणार मजूर मजूर मिळणार त्यांची हजेरी जास्त वाढली आता देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार नुसतं शेतकऱ्यांनी फसवाफसवी जेव्हा धंदा नाही आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर गेली 1 वर्ष झालं ते जरांगे आंदोलन करतंय वगैरे त्याच्यावर काहीच नाही विचार महाराज म्हणजे ते बाकी काय नुसतं फसवून तुम्हाला लोकांची फसवणूकच आहे स्पष्ट आणि शेतीमालाला काय विक्रीला जागा नाही मार्केट नाही भाव पण नाही वरच्या लोकांच्या लोक म्हणजे डोक्यात काय माहितीये का नेत्यांना पैसे द्यायचं खाली जनता मनाने ते तसं होत नाही आता आज शेतकऱ्यांना देणार म्हणून तुम्ही जाहीर केलं शेतकऱ्याकडे एखाद्या जर पैसे जर संस्थेचं किंवा कुठल्या म्हणजे गव्हर्नमेंटचं बँकेचं कर्ज असतं तर 3 महिने थांबली असती का शेतकऱ्यांचं मात्र थांबवून ठेवले त्यांना अजून काय कर्ज सोडले नाहीत कर्जाचं जे शेतकऱ्यांचं द्यायचं आहे तुम्ही अनुदान 5 रुपये देतो म्हणलाय ते तर द्या कमीत कमी 5 रुपयाची दोन द्यायची बॉम्ब 5 रुपये द्यायची बॉम्ब 7 रुपये केलं 7 रुपयातलं दुधाचा दर 2 रुपये कमी केला आणि अनुदान केलं म्हणजे काय हिशोब तिथंच आणला म्हणजे तुम्हाला सपशल गांडवा लागेल सपशल म्हणजे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही त्यांना स्पष्ट भाषेत बोलायचं आणि हे सगळं नालायक राजकर्ता आहे ते देवेंद्र फडणवीसची खेळ आहे ठीक आहे चालेल धन्यवाद यांची मुलाखत घेतली तर अशी ही प्रतिक्रिया होती या नागरिकांची या ठिकाणी एक आजोब बसले त्यांच्याकडे देखील आपण बघूयात नमस्कार काय काय बोला आमचं काय सांगा काय वाट बघत थांबलेला म्हणून आमची नाही ना भाऊ वाट बघत थांबायचं चालू होती बर कुठली न्यूज आहे हे CIV मराठी न्यूज विषय प्रश्न विचाराय काय ते सांगतो तुम्हाला काय सुरुवात करतो आणि काय चालतंय काय ना म्हणणं निवांत बरं आहे उद्योग आपला करत बसायचे
राजकारणाचं काय म्हणायचं आहे, काय म्हणणं आहे तुमचं, काय विशेष? राजकारणात 35 वर्ष घालले त्यात. आबा आबा आमदार असल्यापासून कारखाना उभा करता वेळेपासून कारखाना उभा राहिला त्यावेळी त्यांच्या बरोबर मुंबईला दिल्लीला देखील नव्हतं करायचं. तरी मी सोसायटी चेअरमन होतो. बरं. 2002 ते 2007 पर्यंत जयपूर सरपंच होतो. त्या काळात आमच्या गावात आमचं गाव आमचं सरकार आमच्या गावात आमचं सरकार आणि तुमचं काय ग्राम स्वच्छता अभियानात नंबर आम्हाला विभागून मिळाला होता. आणि तेवढं हे केलं काकाने आणि आबाने आमच्या गावाला भरपूर दिलंय. त्याच्यापूर्वी गाव आमचं शेतकरी कामगार पक्षाचं विरोध गटात होतं. त्यावेळी आमच्या गावात पूर्ण दुर्लक्ष होतं. आणि आबा ज्यावेळी 71-72 अपक्ष म्हणून उभा राहिले त्यानंतर आम्ही नवीन पोर आमच्या बरोबरचे होते. पी डी पाटील आणि विष्णू वाघ आम्ही एका त्यांच्या सहकार्यात गेलो आणि जे आमच्या गावाला विकास जातून सुरुवात झाली ते आजपर्यंत झाली. आता काय मी तुरते 10-12 वर्ष इकडे येत नाही. 2007 येत नाही माझा अटॅक आल्यापासून. दोघ जर असले तरी आमच्या काकाने लई काम केले. ते सगळ्या स्कीमा बिमा गावातल्या 3 कोटी रुपये मंदिराला दिलं. काकानं मंदिराकरता पहिल्यांदा एक मला वाटतं 1 कोटी रुपये काहीतरी तुमचे कंपाऊंड केलं हरिकृष्ण मंदिर. 35 लाखाचं तुमचं ही झालं फिल्टर. मला वाटतं आपल्या सांगली जिल्ह्यात फिल्टर असला नाही पाणी प्याचा असला फिल्टर आहे काकानं दिला. ब्लॅक बसवून दिलं. भयंकर काम आहे काकाने काम केले. आता त्यांच्या स्वार्थी माणसाने कुठून त्यांच्यापर्यंत गेले आम्ही सोडलो तर राजकारण गेले पण त्या काय गेलं म्हणजे त्या काय लोकात असले पण गावात आमच्या सर्वसामान्य माणूस ना माणूस म्हणजे माझ्या वयाची माझ्या मागची 22 वर्ष नाव घेऊन काका बोलते इतके संबंध आहे सगळ्यात. आबाचा बी संबंध चांगला होता. हावीचे बी संबंध आहेत आमचं सगळे ते गरोबाच आमचा होता या पूर्वी नव्हतं विरोध पक्षात. आणि दुसरी गोष्ट आता कालच्या मला वाटते लोकसभा इलेक्शनला बी तेवढे मिळाले कोणी फिराकलं इकडे कोण आलं तिकडे का पडलं तुम्ही? आम्ही पडलं आमच्या गावात 50% मत मिळाले. सत्तेवर आले त्याच्याकडे त्या लोकांनी जरा प्रचार केला आम्ही काही केलं नाही पण दुसऱ्या. आणि आमच्या जे जुन्या टीम आहे त्या त्यांच्याकडे फिरत बी नाही भाग बी घेत नाही आणि काय नाही उत्तम आहे. आणि आता बी का अजून बी काकाला काय मागाय गेलं तर पुन्हा वैयक्तिक कामं असो काय कसले बी असू दे त्यांनी कामं केली आमची कारखान्यातली 8 पोरं कारखान्यात सर्व्हिसला होती सोबतला फटका कार्यकर्ता मिळत होते. वेळी काय हे नव्हतं आपला शब्द मोडत नव्हते म्हणजे काय आपण बी खरंच सांगत होतो बाबा हे असं नाही असं झालं याची गरज आहे याला गरज आहे. मग तुमचं आमचं म्हणणे मी तुम्हाला आता जनरल गावात सांगितलं 50% जास्त मग तर तुम्हाला ऑटोमॅटिक पडते काय ना करा. आमच्यासारखे बाहेर पडत नाही ते कोण होता जुन नवी पोर आता काय करते कोण असो म्हणजे आहे रे काका बरोबर आहेत पण प्रचार केला पाहिजे फिरलं पाहिजे. आणि काय बाकी ठीक आहे वेळ काकाला आपल्याचा काय प्रश्न धन्यवाद येऊ का चला. तर मित्रांनो या होत्या प्रतिक्रिया आरवडे गावच्या आणि या नागरिकांनी देखील स्पष्ट अशी मत जी आहेत ती त्यांची व्यक्त केलेली आहेत. आणि वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण भेट दिली होती आरवडे या गावाचं आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील अशाच स्पष्ट आहेत. आता काही लोकांचं म्हणणं आहे रोहित पाटील निवडून येतील, काही लोकांचं म्हणणं आहे संजय काका निवडून येतील. पण असं देखील याच्यामध्ये आपल्याला 2-3 जे तरुण आहेत ते सापडले की जे मराठा उमेदवाराकडे ते मागे उभं राहणारे असतील. तर अशाच प्रकारच्या आपण प्रतिक्रियांसाठी आपण भेट घेऊया पुढच्या गावासाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा CIV मराठी आणि या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि इतरांपर्यंत शेअर करा विसरू नका. त्याचप्रमाणे ही जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीचे जे निकाल जो आहे निकाल आपल्या वेबसाईटवरती म्हणजे CIV मराठी.in या वेबसाईटवरती 23 तारखेला नॉनस्टॉप आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी देखील तुम्ही वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका.